नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण महाराष्ट्र भूगोलाची सुरुवात करूया। मी रोज तुमच्यासाठी एक व्हिडिओ महाराष्ट्र भूगोलावरती बनवून अपलोड करणार आहे। त्यामध्ये तुमचे 100% पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर राहतील, कारण की आपण मॅपच्या बेसवरती याचा अभ्यास करणार आहोत। तर चला आपण आता सुरुवात करूया महाराष्ट्र भूगोलाला। तर बघा, महाराष्ट्राचा अक्षवृत्ती विस्तार आहे 15.48 ते 22.6। समजा आता हा महाराष्ट्र आपला, असा महाराष्ट्र आपला, तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे अठूनपासून इकडं इथपर्यंत जो अक्षर विस्तार आहे त्याला अक्षवृत्ती विस्तार म्हणतात। तर 15.48 ते 22.6 आपला महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आहे। तर आता आपण बघूया रेखावृत्त विस्तार। रेखावृत्त विस्तार आहे 72.36 ते 80° ओपन। तर आता सेम तसंच आता बघा, हे महाराष्ट्र महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्राचा इकडला भाग आणि इकडला भाग यातलं जे पण अंतर आहे त्याला रेखावृत्त विस्तार असे म्हणतात। ठीक आहे, महाराष्ट्र क्षेत्रफळ 3,07,713, जे की समजा जर भारताच्या हिशोबाने पाहिलं तर 9.36% येत आहे। 9.36% पूर्ण भारताचे एकूण क्षेत्रफळाच्या याच्यामध्ये ते येत आहे। आता आपण तुलना बघूया 1960 ते 2021। समजा सध्याच बघितलं तर 1960 महाराष्ट्र परिस्थिती किती होती आणि आता 2021 किती आहे ते बघूया। तर 1960 महाराष्ट्रात महसूल होते 4, आता झाले 6, जिल्हे होते 26, आता झाले 36, तालुके होते 235, आता झाले 358, गंता होती 129, आता झाली 365, स्त्री पुरुष तुलना होती 1936 ची, आता झाली 929 ची, साक्षरता होती 35.1, आता झालेली आहे 82.3। ठीक आहे, पुढे बघूया आपण महानगरपालिका होते 3, महानगरपालिका झालेल्या 27, सर्वात शेवटची महानगरपालिका आहे पनवेल। ठीक आहे, जीची स्थापना झाली होती 2016 आणि सर्वात पहिली होती मुंबई। ठीक आहे, सर्वात पहिली मुंबई होती, हे पण लक्षात ठेवा तुम्ही। ठीक आहे, आता बघा मुंबई राज्य होतं सर्वात प्रथम। मुंबई राज्य म्हणजेच हे बघा, आधी होतं मुंबई इलाका 1618 ते 1937, त्यानंतर 1937 ते 1947 मुंबई प्रांत होतं, त्यानंतर मुंबई राज्याची निर्मिती झाली। तर त्या मुंबई राज्याचे बाळासाहेब खेर हे मुख्यमंत्री होते। त्यानंतर द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती झालेली आहे 1956 ते 1960 मुंबई द्विभाषिक मुंबई राज्य होतं। तर त्याचे जे मुख्यमंत्री होते होते यशवंतराव चव्हाण। ठीक आहे, आता आपण बघूया सध्या राजकीय स्थिती महाराष्ट्राची काय आहे। तर महाराष्ट्रामध्ये 40 खेडी आहेत, 534 शहर आहेत, जिल्हा परिषदा 34 आहेत। त्यामध्ये कोणकोणते जिल्हा परिषद आहेत, तर मुंबई शहर आणि उपनगर यांचे यांना जिल्हा परिषद का नाही आहेत, कारण की हे पूर्ण नागरीकरण झालेलं आहे, इथं नागरीकरण झालेलं आहे। कारण जिल्हा परिषद करण्यासाठीच ते ग्रामीण भागासाठी, तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये ग्रामीणचा भागच नाही आहे कोणता, तर त्याचा काही समावेश होत नाही। ठीक आहे, शहर आहेत 534, जिल्हा परिषदात आपण बघितल्या ग्रामपंचायत आहेत 27,875, हे सरासर ग्रामपंचायत तुम्ही 28,000 पकडून घ्या, व 28,000 ग्रामपंचायत आहेत। पंचायत समिती आहेत 351, नगर परिषद आहेत 241, नगर पंचायत आहेत 128, विधानसभा आहेत 288, विधान परिषद आहेत 78, लोकसभा आहेत 48, राज्यसभा आहेत 19, कटक मंडळे आहेत 7। आपण हे पुढे बघणार आहोत की कोणकोणते कटक मंडळे कुठून आहेत, तर तालुक्यात 355+3 हे जे 3 आहेत ते मुंबई शहरातले आहेत 3 तालुके। ठीक आहे, चला आपण पुढे बघूया महाराष्ट्राची लोकसंख्या। बघा, दिसत नसेल तर मी थोडं झूम करतो। तर महाराष्ट्राची लोकसंख्या 2001 ला 9,68,00,000 होती। तुम्ही सरासर यांना 9,69,00,000 पकडलं चालते, एवढा डीप क्वेश्चन काही येत नाही, फक्त एवढंच विचारलं जाणार जवळजवळ। तर त्यावेळेस 2001 भारताच्या तुलनेमध्ये जी लोकसंख्या होती महाराष्ट्राची ते 9.42% होती, आणि 2011 जर आपण बघितली तर 11,23,47,74,333, याला सरळ तुम्ही 11,24,00,000 पकडून घ्या। एवढा टफ क्वेश्चन विचारच नाही, तसं विचारायचं असलं तर 11 कोटी असंच काहीतरी विचारणार ते। याच्यामध्ये जर टक्केवारी बघितली तर 9.28% सध्या आताच्या समजा परिस्थितीमध्ये 9.28% 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राचे। आता आपण पुढे बघूया की महाराष्ट्राचे जे प्रकार आहेत ते 3 प्रकार पडतात। प्रशासकीयमध्ये 6 विभाग आहेत, प्रादेशिकमध्ये 5 विभाग आहेत आणि प्राकृतिकमध्ये 3 विभाग आहेत। ठीक आहे, सर्वात प्रथम आपण प्रशासकीय विभाग तर आपल्याला नंतर बघूया आपण।
सर्वात आपण आधी आधी इथे दिलेले प्रादेशिक विभाग तर ते बघून घेऊया. तर विदर्भामध्ये जे क्षेत्रफळ आहे विदर्भाचा ते 97,404, जिल्ह्यात 11, तालुके आहेत 120 तालुके. याच्यामध्ये समावेश विदर्भामध्ये समावेश कोणाकोणाचा होतो तर नागपूर विभागाचा आणि अमरावती विभागाचा, या दोन मिळून विदर्भ झालेला आहे. ठीक आहे. पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचे जे क्षेत्रफळ आहे ते 89,813 आहेत. 7 जिल्हे आहेत, 7 जिल्ह्यात 58 तालुके, हे इथं मिस्टेक झालेले आहेत. तर मी तुम्हाला सांगतो 58 तालुके पुणे यायचे होते, 14 तालुके अहमदनगरचे, 15 नाशिकचे, असे एकूण याची जर तुम्ही बेरीज केली तर 8 4 12 12 5 17 17 7 8 4 1 5 6 6 7 1 8 म्हणजे 87 तालुके याचे आहेत. ठीक आहे. टोटल 87 तालुके पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. चला मित्रांनो आपण पुढे बघूया. आता तर बघा कोकणचं तर बघायचं कामच नाही. कोकणमध्ये कोकणचं क्षेत्रफळ किती आहे तर आपण पुढे दिलेलं आहे, पण तुम्हाला सांगतो 30,728 कोकणचं क्षेत्रफळ आहे, त्यामध्ये 50 तालुके आहेत. ठीक आहे. आणि 7 जिल्हे आहेत, 7 जिल्हे आहेत, 7 जिल्हे आहेत. ठीक आहे. आता आपण बघूया पुढे खान्देश. खान्देशचं जर बघायला गेलं तर खान्देशचे जे क्षेत्रफळ आहे ते 24,915 आहे. तीन जिल्हे आहेत. कोणकोणते जिल्हे आहेत तर एक नंदुरबार, दुसरं धुळे आणि तिसरं जळगाव. जळगाव असे तीन मिळून झालेलं आहे. आता आपण पुढे बघूया. आता हे बघा, आता महाराष्ट्राचा जो आहे आपण आता राजकीय भूगोल बघूया. जे प्रशासकीय विभाग आहे 7 मार्च दिलेले आहेत, ते 6 विभाग इथं आहेत. हे बघा, तर औरंगाबाद विभागाचं 64,813 एक क्षेत्रफळ आहे. 64,813 क्षेत्रफळ आहे. जर ते एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत जर घ्यायला गेलं तर 21.6% येते. आणि तसंच जर नाशिकचं बघायला गेलं 57,493 आहे, 18.70%. पुण्याचं आहे 57,275, 18.60%. हे दोन्ही बिन नाशिक आणि पुणे हे जवळजवळच येतात, दोन्ही सारखेच येतात. त्यानंतर नागपूर 51,377, 16.69%. अमरावती आहे 46,027, 14.95%. कोकण आहे 30,728 आणि 10% येते कोकण. तर याच्यामध्ये तुम्ही ना नंबर्स आणि काय ते लक्ष नाही केलं तरी पण चालेल. फक्त एवढंच लक्ष ठेवायचं की याचा क्रम काय आहे. सर्वात प्रथम आहे औरंगाबाद विभाग, त्यानंतर नाशिक विभाग, पुणे विभाग, नागपूर विभाग, अमरावती विभाग आणि कोकण विभाग. तर यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं की कोकण विभागाचे 10% आहे, औरंगाबाद विभागाचं 21.6% आहे. आणि क्षेत्रफळ एवढं नाही लक्षात ठेवलं तरी पण चालते. क्षेत्रफळाने फक्त सर्वात जास्त मोठा प्रशासकीय विभाग कोणता आणि क्षेत्रफळाने सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता एवढं लक्षात ठेवलं तरी पण खूप झालं. चला आपण आता पुढे बघूया. हां, तर हे आहेत महानगरपालिका. महाराष्ट्रातील पूर्ण महानगरपालिका इथे दिलेली आहेत. तर इथं बघा, मुंबई महानगरपालिकेची स्थापना 1888 झालेलं आहे. पुणे महानगरपालिका 1950 झालेली आहे आणि पिंपरी चिंचवडची 1982. तर जर पिंपरी चिंचवड बघितली तर पिंपरी चिंचवड ही सर्वात आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका गणली जाते. आशिया खंडातली सर्वात, जर असा प्रश्न आला आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, तर डोळे झाकून पिंपरी चिंचवडचं नाव टाकलंच चालते. आपण पुढे बघूया. आपण आता बघूया की नागपूर विभागामध्ये किती, जर तुम्ही प्रशासकीय विभागानं जर गेले महानगरपालिका बघायला गेले तर तुमचे खूप लवकर लक्षामध्ये राहणार आणि लक्षात ठेवायला पण सोपं राहणार तुम्हाला. तर आता बघा, नागपूर विभाग आहे. नागपूर विभागामध्ये फक्त दोन महानगरपालिका, एक आहे नागपूर महानगरपालिका आणि दुसरा आहे चंद्रपूर. बस एवढंच लक्षात ठेवायचं की नागपूरमध्ये नागपूर विभागात दोन आहेत, एक नागपूर आणि चंद्रपूर. त्यानंतर अमरावती विभागामध्ये पण तसं बघितलं तर दोनच आहेत, एक आहे अमरावती आणि दुसरा आहे अकोला. तर ठीक आहे, आपल्याला एक भेटली. नागपूर विभागामध्ये दोन आहेत आणि अमरावती विभागामध्ये पण दोनच आहेत. आता आपण बघूया औरंगाबाद विभाग. औरंगाबाद विभागामध्ये चार आहेत, चार औरंगाबाद, त्यानंतर परभणी, लातूर आणि नांदेड. जस आणि आता आपण बघूया नाशिक विभागाने फक्त धुळे आपला नंदुरबार जिल्हा सोडून सर्व जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आहेत. हे बघा,
पहिली कोणती आहे, नाशिक आहे, नंतर मालेगाव, धुळे, जळगाव आणि अहमदनगरमध्ये पण एक आहे, कल्याण डोंबी अहमदनगर पण मध्ये पण दिलेले आहे, अहमदनगर नावाचे आहे. ठीक आहे, आता बघूया पुणे, पुण्यामध्ये कोणकोणते आहेत. तर पुण्यामध्ये आहेत पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, सांगली, मिरज आणि कोल्हापूर. बस एवढा महानगरपालिका पुणे जिल्हा, पुणे प्रशासकीय विभागामध्ये आहेत. आता आपण बघूया कोकणमध्ये. तर तमाम तुम्हाला दिसत नसेल तर थोडंसं झूम करतो, तुम्ही बघू शकता. ठाणे विभागामध्ये 6 महानगरपालिका, ठाणेमध्ये 6 आहेत, भिवंडी, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे, त्यानंतर कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, हे पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. पालघरमध्ये फक्त एकच आहे, वसई विरार. पनवेल हे रायगडमध्ये आहे, जिची स्थापना मी तुम्हाला सांगितली होती की 2016 जी स्थापना झालेली आहे. त्यानंतर बृहन मुंबई ही मुंबईमधली महानगरपालिका आहे. बस एवढंच केला, खूप झालं. आता आपण बघूया पुढे. हे आहेत कटक मंडळे. कटक मंडळेमध्ये कामठी आणि नागपूर, कामठी नागपूरमध्ये आहे. त्यानंतर देवळाली नाशिकमध्ये आहे. औरंगाबादमध्ये एक कटक मंडळ आहे. अहमदनगरमधील कटक मंडळ, 3 कटक मंडळे, देवरोड, कडकीन, पुणे. हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. जर तुम्हाला असं विचारले सर्वात जास्त कटक मंडळे कोणती आहेत, तर ते पुणेमध्ये आहेत. आणि त्यानंतर जर प्रश्न कसा येऊ शकतो की बा देवळाली हे कटक मंडळ कुठं आहे, तर नाशिकमध्ये. कामठी हे कटक मंडळ कुठं आहे, तर नागपूरमध्ये आहे. बस याच्यापेक्षा जास्त प्रश्न इथं विचारले जाऊ शकत नाही. आपण पुढे बघूया. एकाच नावाचे तालुके, हे खूप महत्त्वाचं आहे बघा, याच्यावरती खूप वेळेस प्रश्न येऊ शकतो, याची शक्यता आहे. आता कर्जत हा कुठं कुठं आहे, तर कर्जत जो तालुका आहे तो अहमदनगरमध्ये पण आहे, रायगडमध्ये पण आहे. खेड तालुका रत्नागिरीमध्ये पण आहे, पुण्यामध्ये पण आहे. नांदगाव तालुका नाशिकमध्ये पण आहे, अमरावतीमध्ये पण आहे. मालेगाव तालुका नाशिकमध्ये पण आहे, वाशिममध्ये पण आहे. कळंब तालुका उस्मानाबादमध्ये पण आहे, यवतमाळमध्ये पण आहे. आष्टी, वर्धा आणि आपला बीड आणि वर्धा, सेलू, परभणी आणि वर्धा, करंजा, वाशिम व वर्धा. पुढे बघूया आपण मुंबई शहरामध्ये. आता आपण बघूया की तालुक्यांची संख्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत, याच्याबद्दल आपण आता अभ्यासू किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत. ठीक आहे, हे बघा मुंबईला जर विचारलं, मुंबई शहर जर तुम्हाला विचारलं तर एकही तालुका इथं नाही मुंबई शहरामध्ये. मुंबई उपनगरामध्ये फक्त 3 तालुके आहेत. मुंबई उपनगरामध्ये 3 तालुके आहेत. धुळ्यामध्ये 4 आहेत, हिंगोलीत 5 आहेत, नंदुरबार वाशिममध्ये 6 आहेत, अकोला, भंडारा, ठाण्यामध्ये 7 आहेत, सिंधुदुर्ग, जालना, गोंदिया, पालघर, वर्ध्यामध्ये 8 आहेत, रत्नागिरी, औरंगाबाद, परभणीमध्ये पण इथं मी नंबर दिलेला नाही, पण इथं मी तुम्हाला सांगतो किती आहेत, तर इथं आहेत 9. ठीक आहे, रत्नागिरी, औरंगाबाद आणि परभणीमध्ये 9 आहेत. त्यानंतर लातूर, सांगली इथं 10 आहेत. सातारा, सोलापूर, बीडमध्ये 11 आहेत. कोल्हापूर, गडचिरोलीमध्ये 12 आहेत. बुलढाण्यामध्ये 13 आहेत. असा एकमेव जिल्हा आहे बुलढाणा ज्याच्यामध्ये फक्त 13 आहेत, बाकी कोणताच नाही. ठीक आहे, पुणे, अहमदनगर आणि नागपूर, अमरावतीमध्ये 14 आहेत. रायगड, नाशिक आणि जळगावमध्ये 15 आहेत. आपण पुढे बघूया. तर जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा कोणता, तर सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा मुंबई उपनगर आहे. मुंबई उपनगरमध्ये फक्त 3 तालुके आहेत. आणि सर्वात जास्त जर विचारला तर नांदेड आहे, नांदेड आणि यवतमाळ. नांदेड आणि यवतमाळमध्ये प्रत्येकाली 16 तालुके आहेत. ठीक आहे, बघा बघा येत आहेत नांदेड आणि यवतमाळ. तर सोलापूर नांदेड आणि यवतमाळमध्ये 16 तालुके आहेत. आता बाकी तुम्हाला बघितलं तर ते सर्व याच्यावरती मी लिहिलेलं आहे की बा नंदुरबारमध्ये किती आहेत, 6 आहेत, नाशिकमध्ये 15 आहेत, जळगावमध्ये 15 आहेत, औरंगाबादमध्ये 9 आहेत, इथं परभणीमध्ये 9 आहेत, रत्नागिरीमध्ये 9 आहेत. असं प्रत्येक याचं तिथं लिहून ठेवलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता आणि हवं असल्यास तर स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. ठीक आहे, आपण पुढे बघूया. तर हे जे दिलेलं आहे ते क्षेत्रफळानुसार विभागाचा उतरता क्रम इथं मी दिलेला आहे तुमच्यासाठी. तर क्षेत्रफळानं सर्वात जास्त जे क्षेत्रफळ आहे ते औरंगाबाद विभागाचं आहे, त्याखाली नाशिक विभागाचं आहे, त्याखाली पुणे विभागाचं आहे, त्याखाली नागपूर विभागाचं आहे, त्याखाली अमरावती विभागाचं आहे, सर्वात खाली आहे कोकण विभाग. सर्वात मोठा औरंगाबाद, सर्वात छोटा कोकण. आता आपण तालुक्याच्या संख्येनुसार प्रशासकीय विभाग बघणार आहोत. तर सर्वात जास्त जर तालुके असणारा जर प्रशासकीय विभाग आहे तर तो आहे औरंगाबाद विभाग. याच्यामध्ये 76 तालुके आहे. किती? 76 तालुके.
त्या एखाद्या नागपूर विभागामध्ये, नागपूर विभागात आहेत 64 तालुके, त्याच्याखालोखाल 58 तालुके पुण्यामध्ये, त्याच्याखाली आहेत 56 तालुके अमरावती, त्याच्याखाली आहे नाशिक 54, त्याच्याखाली आहे कोकण 50, ठीक आहे. 50 कोकणमध्ये 50 येते. कधी कधी तुम्हाला मतलब कधी कधी तुम्हाला 48 पण विचारला जाऊ शकते, तर लक्षात ठेवा कोकण कोकणामध्येच आहे 48 किंवा 50, दोनपैकी कोणतं पण तुम्हाला विचारलं जाऊ शकते. पुढे बघूया. आता याच्या आधी आपण प्रशासकीय विभाग बघितले, आता आपण बघणार आहोत क्षेत्रफळानुसार जिल्हे. तर सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. अहमदनगर जिल्हा नाशिक विभागात येतो. नाशिक विभागामध्ये अहमदनगर जिल्हा येतो. त्याच्या खालोखाल पुणे, त्या खालोखाल नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. जर सर्व क्षेत्रफळान जर सर्वात कमी धरला, सर्वात कमीचा जर क्रम तुम्ही पकडला, तर त्यामध्ये सर्वात खाली आहे मुंबई शहर. मुंबई शहर, नंतर मुंबई उपनगर, त्याखाली भंडारा, त्याखाली ठाणे, हिंगोली. फक्त लक्षात एवढं ठेवायचं, सर्वात मोठा अहमदनगर आहे आणि सर्वात छोटा मुंबई शहर आहे, ठीक आहे. पुढे बघूया. हे मी प्रशासकीय प्रत्येक प्रशासकीय विभागाबद्दल लिहिलं आहे. पुणे प्रशासकीय विभाग असंच तुम्ही प्रत्येक प्रशासकीय विभागाचं बघू शकता. याच्यामध्ये तुमच्यासाठी मी इथे बघू शकता तुम्ही की हा आहे सोलापूर विभाग. असा सोलापूर जिल्हा, सॉरी सोलापूर जिल्हा, तर याच्यामध्ये अक्कलकोट तालुका हा लागलेला आहे. इथं सीमा आहे कर्नाटकाची, तर कर्नाटकला अक्कलकोट तालुका लागलेला आहे. मंगळवेढा तालुका लागलेला आहे. दक्षिण सोलापूर पण लागलेला आहे. जत हा जत जत जे आहे सांगलीचा, सांगलीमध्ये येते जत तालुका. तर हा पण कर्नाटकला लागलेला आहे. इथं तुम्ही आणखी पण बघू शकता, कवठे महाकाळ लागलेला आहे, सांगली मिरज लागलेला आहे, शिरोळा, आता हा कोल्हापूर विभाग झाला, शिरोळा, हातकणंगले, त्यानंतर कागल आणि चंदगड. असंच तुम्ही प्रत्येक प्रत्येक जो प्रशासकीय विभाग येतो त्याच्या सीमा बघून घ्यायचे की कोणकोणता तालुका कोणकोणत्या यायला लागलेला आहे. कारण की आता शासनाचा कल तिकडे पण आलेला आहे की शासन आता जास्त करून तालुक्याबद्दल पण विचारत आहे. म्हणून पुढे बघूया. आता बघूया आपण की कोणत्या कोणत्या राज्याला कोणता तालुका लागला, सॉरी जिल्हा लागलेला आहे ते बघूया आपण. तर आता सुरुवात, सॉरी इथं गुजरात, इथे इथं गुजरात आहे, इकडून गुजरात येते, हा कर्नाटक इकडे येते, ठीक आहे. तर आपण सर्वप्रथम बघूया गुजरातला कोणकोणता जिल्हा येणार आहे. तर बघा, हा सर्वप्रथम लागलेला आहे पालघर. पालघरची सीमा दादर नगर हवेलीला पण लागलेली आहे, त्याचबरोबर गुजरात या राज्याला पण लागलेली आहे. त्यानंतर येतो नाशिक. नाशिक विभाग, नंदुरबार विभाग, आपला नंदुरबार, नाशिक आणि धुळे या चार जिल्ह्याची सीमा लागलेली आहे गुजरातला. कोणकोणते? पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, ठीक आहे. आणि नंदुरबार आणि धुळे लक्षात ठेवा, नंदुरबार आणि धुळे हे दोन जिल्हे असे आहेत ज्यांची सीमा गुजरातला पण लागलेली आहे आणि त्यांची सीमा मध्य प्रदेशला पण लागलेली आहे. आता आपण बघूया मध्य प्रदेशला किती लागलेले आहेत. तर सर्वप्रथम फक्त एवढं लक्षात ठेवायचं की गुजरातला चार जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. आता आपण बघूया मध्य प्रदेशमध्ये नंदुरबार, धुळे, त्यानंतर जळगाव, त्यानंतर बुलढाणा, अमरावती. इथं लक्षात ठेवायचं की अकोल्याची सीमा मध्य प्रदेशला लागलेली नाही. समोर बघूया, नागपूर आहे, भंडारा आणि गोंदिया यांची सीमा लागलेली आहे मध्य प्रदेश राज्याला. सीमा लागलेली मध्य प्रदेशला लागलेल्या जिल्ह्याची संख्या किती आहे? तर जिल्हे आहेत 8. किती जिल्हे आहेत? 8. 8 जिल्हे मध्य प्रदेशला लागलेले आहेत. त्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जे मी तुम्हाला सांगितलं होतं की नंदुरबार आणि धुळे हे जे नंदुरबार आणि धुळे आहेत यांची सीमा मध्य प्रदेशला पण लागलेली आहे आणि गुजरातला पण लागलेली आहे. आता इकडं बघा, इथं दिलं तुम्हाला गोंदिया जिल्हा दिसेल. या गोंदियाची पण मध्य प्रदेशला लागलेली आहे आणि छत्तीसगडला सुद्धा लागलेली आहे. हे पण एक लक्षात ठेवा की बाबा गोंदिया जिल्हा, तुम्हाला जर असा प्रश्न आला की कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेशला व छत्तीसगडला लागलेली आहे, तर उत्तर काय येणार? गोंदिया. असंच प्रत्येक ऐसे तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण की याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. समोर आपण बघूया आता छत्तीसगड. हा छत्तीसगड, छत्तीसगडला लागलेली आहे गडचिरोली आणि गोंदिया. तर छत्तीसगडला लागलेले आहेत गडचिरोली व गोंदिया, दोन जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. त्यापुढे बघूया. आता जर असा प्रश्न विचारला की बघ तेलंगणा आणि छत्तीसगड या दोन राज्यांना कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे, तर तो राज्य आहे आपला, तो जिल्हा आहे गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्याची सीमा तेलंगणा व छत्तीसगड या दोन्ही राज्याला लागलेली आहे.
याच्या पुढे आता बघूया तेलंगणा या राज्याला कोणकोणत्या जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. तर सर्वप्रथम गडचिरोली, त्यानंतर चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. नांदेड किती? चार जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. आणि याच्यामध्ये नांदेड हा असा जिल्हा आहे की ज्याची सीमा कर्नाटकला लागलेली आहे आणि तेलंगणालासुद्धा लागलेली आहे. ठीक आहे, आता हा एक नांदेड लक्षात ठेवायचा, गडचिरोली लक्षात ठेवायचा, त्यानंतर गोंदिया आणि तिकडे समोर धुळे आणि नंदुरबार हे लक्षात ठेवायचे. आता आपण बघूया कर्नाटकला कोणकोणत्या जिल्ह्याची लागलेली आहे. तर कर्नाटकला नांदेड, त्यानंतर लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर आणि गडचिरोलीसुद्धा लागलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता, हे बघा, गडचिरोली जिल्ह्याचीसुद्धा सीमा इथं लागलेली आहे कर्नाटकला. ठीक आहे, तर टोटल एकूण किती झाले बघा बरं. किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर 7 जिल्ह्याची सीमा कर्नाटकला लागलेली आहे. एक बघा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, त्यानंतर सांगली, त्यानंतर सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड. ठीक आहे, आणि गोव्याला फक्त एकमेव जिल्ह्याची सिंधू लागलेली आहे, तो कोणता आहे? तर सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा एकटा असा जिल्हा आहे ज्याची सीमा त्याला लागलेली आहे. समोर बघूया. हां, आता हे खूप महत्त्वाचं आहे, याच्यावरती खूप वेळा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे आणि त्याची तारीख काय आहे, याच्याबद्दल खूप वेळाच प्रश्न आलेला आहे. तर आपण ते बघूया सर्वप्रथम. तर बघा, रत्नागिरी जिल्ह्यातून निर्मित झालेल्या सिंधुदुर्गची त्याच तारखेला औरंगाबाद व जालन्याचे विभाजन झालेले आहे. याच्या विभाजनातून 1 मे 1981 याचं विभाजन झालेलं आहे आणि त्या विभाजनातून रत्नागिरीतून सिंधुदुर्ग आणि औरंगाबादमधून जालना याची निर्मिती झालेली आहे. आता जर तुम्ही उस्मानाबाद बघितला तर 16 ऑगस्ट 1982 उस्मानाबादचं विभाजन होऊन लातूर निर्माण झाला, तर चंद्रपूरचं विभाजन होऊन 26 ऑगस्ट 1982 गडचिरोलीची निर्मिती झालेली आहे. बृहन्मुंबई 1 ऑक्टोबर 1990 झालेला, बृहन्मुंबईचं विभाजन होऊन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. याच्यामध्ये मुंबई उपनगरचं क्षेत्र जास्त आहे बरं, क्षेत्रफळानं सर्वात मोठा आहे, आत लहान आहे. ठीक आहे, मुंबई शहर हे जर आता तुम्ही बघितलं असा याचं येते, हे बृहन्मुंबई आहे आणि जे समोर येते समुद्राकाठावरती ते मुंबई शहर आहे. आता समोर बघूया आपण अकोला. अकोल्यातून वाशिमची निर्मिती झाली 1 जुलै 1998, धुळे तर नंदुरबारची झाली 1 जुलै 1998, दोघांची सारखीच झाली आहे. तर 1 जुलै 1998 अकोला आणि धुळेचं विभाजन झालेलं आहे हे लक्षात ठेवा. आणि तिथून वाशिम व नंदुरबार हे दोन जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. पुढे बघूया परभणी आणि भंडारा यांचं विभाजन सारखेच तारखेला झालेलं आहे, 1 मे 1999 परभणीतून हिंगोली, भंडारातून गोंदिया या दोन जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. आणि 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. ठाण्याचं विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे 1 ऑगस्ट 2014. ठीक आहे, कुलाबा जिल्ह्याचं नाव बदलून रायगड ठेवलेलं आहे कोणत्या तारखेला? तर 1 जानेवारी 1961 कुलाब्याचं नाव बदलून रायगड असं ठेवण्यात आलेलं आहे. पुढे बघूया आपण. तर आजच्यासाठी एवढं भक्कम झालं, उद्या आपण परत भेटूया. आणि त्यानंतर जे समोर राहिलेले कोकण विभाग त्या कोकण विभागातील बेटे, त्यानंतर खाड्या याचा आपण अभ्यास करूया पुढे. त्यानंतर पुळण असतील, त्यानंतर बंदरे असतील हे झालं, त्यानंतर महाराष्ट्र पठार याच्याबद्दल आपण पुढे सविस्तर अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा. ठीक आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा.